जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील एका गावात 6 वर्षीय बालिकेवर चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 11 जून रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे। या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंब राहतात, मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात। सदर मुलीचे आई वडील मंगळवारी दुपारी मोलमजुरीसाठी बाहेर गेले असताना घरी ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल वय वर्ष 35 राहणार चिंचखेडा याने सदर मुलीला घराबाहेर बोलवून तुला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले। त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिचा निर्घृण खून करून तो पसार झालाय। सदर घटना ही मंगळवार दिनांक 11 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरार संशयित आरोपी सुभाष भिल याचा पोलीस कसून तपास करत आहेत, तर मयत बालिकेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी नेण्यात आला आहे। सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली SDPO येरुळे, जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करत आहेत। काल संध्याकाळी जामनेर पोलीस जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत एका छोट्या गावामध्ये एका लहान जी मुलगी आहे तिला खाऊचं आमिष दाखवून तिच्याच भागात राहणाऱ्या एका युवकाने तिला खाऊचं आमिष दाखवून तिला एका शेतात घेऊन गेलेलं आहे आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। सदर घटनेसंदर्भाने जामनेर पोलीस स्टेशन इथे 302, 363, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध चालू आहे। सदरचा आरोपी हा त्याच तिच्या भागातला राहणारा आहे। सदरचा आरोपी सध्या फरार आहे, परंतु या आरोपीच्या शोधासाठी आमचे तब्बल 10 पथके ही आजूबाजूच्या जंगलात तसेच इतर भागांमध्ये शोध घेणं चालू आहे। लवकरच जो संशयित आरोपी आहे त्याला आम्ही अटक करू। काय घटना घडली? सर, अशी घटना घडलेली आहे का एका लहान मुलीवर, आदिवासी भिल्लू समाजाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे। या मुलीला काल संध्याकाळी 4:30-5 दरम्यानमध्ये आरोपीने गोड बोलून तिला जंगलाच्या वाटेने घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला आणि बाकीच्या इतरांना संशयित लोकांनी त्याला संशयित म्हणून पाहिलं होतं, पण आरोपी तोच म्हणून असं सगळ्यांना समजण्यात आलं। आरोपी काहींना आढळला, पण त्यांच्याजवळून तो फरार झालेला, त्याला पकडल्यानंतर तो फरार झालेला आहे आणि आरोपीचं नाव सुभाष उमाजी भिल्ल म्हणून ओढ देता राहणार आहे। तो
ही घटना केकत निंबोरा येथील ईदशी देवीच्या जवळ घटना घडलेली आहे. स्पॉट म्हणजे तर ईदशी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच घडलेली ही घटना आहे. केकत निंबोरा येथील शेतात सर शेतात ईदशी देवीच्या बाजूला शेत आहे तिथे शेतामध्ये घडलेली घटना. बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे सिरसोली रोड जलगांव.